केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र. मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल वायर क्रिएशन वरती. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे. जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरपार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेजमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके तर चला मित्रांनो जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके तर चला बाहुंनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा बाहुंनो. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत बाहुंनो. तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करून विवॉल्ववरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर भावनेतून डिलीट करायची आहे. त्यानंतर भावनू प्लसवरती क्लिक करून इमेज ऑन व्हिडिओवरती जाऊन विवॉल्ववरती जाऊन आपला जो भावनू मटेरियलचा फोल्डर आहे तो भावनू ओपन करायचा आहे. तिथून हा जो लिरिक्सचा व्हिडिओ आहे तो भावनू इथून ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावनू फर्स्ट व्हिडिओवरती यायचा आहे आणि व्हिडिओ परफेक्ट सेट झाला की नाही फक्त भावनू चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर भावनू प्लसवरती क्लिक करून इमेज ऑन व्हिडिओवरती जाऊन विवॉल्ववरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून भावनू इमेज ॲड करायचे आणि इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनेतून ट्रिम करून घ्यायचे. तर भावनं अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. भावनं मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके तर चला भावनो अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता. तर भावनं इथे सुद्धा लहान लहान बीटच्यामध्ये बरोबर भावनं इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावनं इमेजेसची पहिली इमेज आहे त्याच्या बीटवरती यायचं आहे भावनो म्हणजेच फर्स्ट बीटवरती. आणि त्यानंतर भावनू प्लसवरती क्लिक करून इमेज ऑन व्हिडिओवरती जाऊन विवॉल्डवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी ब्लॅक पी एन जी आहे ती भावनं ॲड करायची आहे. आणि पी एन जी ॲड केल्यानंतर मोबाईल ट्रान्सफरेशनवरती जाऊन ही पी एन जी भावनं थोडीशी एवढ्याशी भावनं खाली खेचून घ्यायची आहे आणि तून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावनं ती पी एन जी खेचून घ्यायची आहे. त्यानंतर भावनं पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया. त्यानंतर भावनं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज ऑन व्हिडिओवरती जाऊन विवॉल्डवरती जाऊन आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे भावनं तो ओपन करायचा आहे. आणि तिथून ही जी पी एन जी आहे भावनं गोळावानी गोळ ती भावनं ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर भावनं मोबाईल ट्रान्सफरेशनवरती जाऊन ही पी एन जी मधोमध भावनं सेट करायची आहे. आणि त्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावनं ती पी एन जी खेचून घ्यायची आहे. शेवटपर्यंत भावनं खेचून घेतल्यानंतर पुन्हा भावनं आपण त्या बीटवरती यायचं आहे भावनं जिथून आपण इमेजेस ॲड केलेत. आणि आता भावनं आपला एक लोगो ॲड करायचा आहे तर भावनं इथून प्लसवरती क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर भावनं इमेज ऑन व्हिडिओवरती जाऊन विवॉल्ववरती जाऊन आपला भावनं लोगोचा जो फोल्डर आहे तो ओपन करायचा भावनं. आणि तिथून आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर भावनं मोबाईल ट्रान्सफरेशनवरती जाऊन हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. आणि या लोगोची जी साईज आहे ती भावनं थोडीशी कमी करायची आहे. आणि इथून फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो भावनं सेट करायचा आहे. लोगो सेट केल्यानंतर भावनं हा सुद्धा लोगो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावनं खेचून घ्यायचा आहे. भावनं लोगो शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपेड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावनं. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर भावनं इथे इफेक्ट नंबर 1 जो आहे तो सुरुवातीला भावनं इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावनं इथून आपण नेक्स्ट बीटवरती येऊया.
आणि नेक्स्ट बीटवरती आल्यानंतर याच्या सुरुवातीच्या इमेजेस आहेत त्या सुरुवातीच्या इमेजेसपासूनच भावांनो आपण इफेक्ट नंबर 1 द्यायला सुरुवात करायची भावांनो. ती कुठपर्यंत, जिथपर्यंत भावांनी ही जी मोठी इमेज आहे ती येत नाही तिथपर्यंत, म्हणजेच भावांनो 22.54 सेकंदाची जी बीट आहे त्याच्या मागच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनी इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथून भावांनी एक मोठी इमेज आहे त्यानंतर एकदम लहान लहान इमेजेस आहेत. तर भावांनो इथपर्यंत इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर इथून भावांनो बॅक यायचा आहे आणि भावांनो पुन्हा आपल्या शेकीपॅडचा जो प्रेझेंट आहे तो भावांनो ओपन करायचा आहे. प्रेझेंट ओपन केल्यानंतर भावांनो इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनी इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनी इथून थोडंसं पुढे यायचं भावांनो, म्हणजेच आपण फर्स्ट बीटवरती येऊया आणि त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर भावांनो इथे एक मोठी इमेज दिसेल भावांनो. तर त्या मोठ्या इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याच्या मधल्या इमेजेस आहेत त्या एकदम लहान लहान आहेत भावांनो, त्या इमेजेसला भावांनो कोणता इफेक्ट नाही आहे. त्याच्याने नंतर भावांनी तुम्हाला थोडीशी मोठी इमेज असेल त्यासुद्धा इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 2 भावांनो पेस्ट करून घ्यायचा आहे. या दोन इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि शेकीपॅड प्रेझेंटवरती आल्यानंतर भावांनो हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर भावांनो आपले बीट मार्क प्रेझेंटवरती येऊया भावांनो आपण, आणि त्यानंतर भावांनो थोडंसं भावांनो पुढे यायचं आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर भावांनो इथे आपण इफेक्ट नंबर 2 दिलेला आहे, तर भावांनो इथून थोडेसे तुम्हाला एक लहान लहान इमेजेस दिसतील आणि त्यानंतर मोठ्या दिसतील. तर याच्या मधल्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे आणि इथे इफेक्ट नंबर 3 पेस्ट केल्यानंतर भावांनो आपला जो शेकीपॅड प्रेझेंट आहे तो ओपन करायचा आहे आणि इथून भावांनो इफेक्ट नंबर 4 जो आहे तो भावांनो हा जो लास्टचा इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा भावांनो आणि बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनो इथपर्यंत आपण इफेक्ट नंबर 3 दिलेला आहे. तर भावांनो आता इथून पुढच्या जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या भावांनो सगळ्या इमेजेसला इफेक्ट नंबर 4 भावांनो पेस्ट करायचा आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय भावांनो, व्हिडिओ एकदम कडक होतोय भावांनो. आपला व्हिडिओ आता आपण एक्सपोर्ट करून घेऊया. इथून असं भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.